हॅलो, प्रीती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे दाल वडा. तर मी चणा डाळ एक वाटी घेतलेली आहे, रात्री भिजत ठेवलेली, खूप छान प्रकारे फुललेली आहे, बघू शकता. आणि अर्धा वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, ती छान फुललेली आहे. तर आता आपल्याला लागणारं साहित्य, तांदळाची पिठी घेतली अर्धी वाटी, चिमूटभर जिरं, ओवा आणि पांढरे तीळ एक चमचा, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, अद्रक लसूण पेस्ट एक चमचा, कढीपत्त्याची पानं आहेत 7 ते 8, बारीक चिरलेला कोथिंबीर एक वाटी आणि मिरची आणि मीठ ही पेस्ट करून घेतलेली आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला काळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे. आपल्याला थोडीशी चणा डाळ साईडला ठेवायची आहे वरून टाकण्यासाठी. त्याची डाळही मिक्स करायची. आता हे आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आपण मिक्सरला वाटून घेऊया. थोडीशी जाडसर पेस्ट काढायची आहे, अगदी बारीकच नाही. थोडंसं त्यामध्ये कोथिंबीर टाकूया आपण. थोडीशी चमच्याने व्यवस्थित मध्ये अशी हे करायची, प्रेस करायची. आणि आपण थोडंसं पाणी टाकूया. जवळपास अर्धी वाटी आपण पाणी टाकलेलं आहे. मस्तच याच पद्धतीने पाहिजे आपल्याला. परत आपण काढून घेऊया साईडला, वाटण काढून घेऊया. पाणी जास्त टाकायचं नाही अर्धी वाटी. त्याच्यामध्ये मिरची मीठ पेस्ट जाणार आहे, पांढरे तीळ आणि वावा, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, बारीक चिरलेला कोथिंबीर एक वाटी, बारीक चिरलेला कांदा, तांदळाची पिठी आणि जीर. तर हे आता आपल्याला छान मिक्स करून घेऊया, घ्यायचं आहे. तर हे सर्व आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण ही जी डाळ ठेवलेली आहे ती आता टाकणार आहोत. म्हणजे वड्यामध्ये डाळ ही दिसलीच पाहिजे, डाळ वडा म्हटल्यावर. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झालेलं आहे. आता या वाटीमध्ये आपल्याला थोडस तेल घ्यायचं आहे. आता तेलाचा हात लावून आपल्याला छान दाल वडे तयार करायचे आहेत. पहिले हाताला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित आणि या चमचूच्या सहाय्याने अगदी गोलाकार असे वडे तयार करून घ्यायचे. याच पद्धतीने सर्व करून घ्यायचे आहेत आपल्याला.
आपले हे झालेले आहेत। आता आपण तेल ठेवूया गरम करायला, गॅस लावून ठेवूया, तेल टाकलं। बस पुरेसं तर तेल छान गरम होऊ द्यायचं। तर तेल गरम झालेलं आहे, आता थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला हा वडा असा हातावर घ्यायचा अलगद आणि तेलामध्ये फ्राय करायचं। त्याच पद्धतीने सर्व वडे आपण तळून घेणार आहोत। तर एका साईडने गोल्डन ब्राऊन झालेले आहे, पलटी करूया आपण। तर दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे, नंतर काढायचे। तर हे आपले झालेले आहे, आता दुसरे ठेवूया। त्याच पद्धतीने थोडासा तेलाचा हात लावायचा मी अलगद याच पद्धतीने सर्व करून घ्यायचे आहे। तर आपले दाळ वडे तयार झालेले आहेत, बघू शकता मस्तच। आणि माझी प्रगती बोलली छोटे छोटे भजे कर मम्मी, तिच्यासाठी स्पेशल भजे। तर आता आपण सर्व करूया। खूप टेस्टी लागतात भजे। चला तर मग आता माझा प्रतीक आणि प्रगती आता टेस्ट करणार आहेत स्पेशल दाल वडा। तुम्ही पण नक्की करून पहा, जबरदस्त फीलिंग, खूप चांगली बनलेली आहे। बाय बाय बाय, तुम्ही पण नक्कीच करून पहा। बाय।